नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायरी कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघणार आहे आज पॉलिटेक्निक बद्दल इन्फॉर्मेशन, प्लस पॉलिटेक्निक मध्ये किती सेमिस्टर्स असतात, त्यानंतर कुठल्या कुठल्या ब्रँचला कुठला कुठला सिलेबस आहे, त्याच्यानंतर फर्स्ट सेमिस्टर, आता जे फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी पॉलिटेक्निक मध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेला आहे त्यांना बरेचसे इन्फॉर्मेशन असतात, त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन, आणि नंतर आपण मॅथ्स बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे। की बघा, आता सर्वात आधी तुम्ही पॉलिटेक्निकमध्ये स्वागत पार्टिसिपेट केल्याबद्दल, म्हणजे की पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन केल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत आहे। आणि बघा, आता पॉलिटेक्निकमध्ये टोटल 6 सेमिस्टर असतात, तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत आहे मी पॉलिटेक्निकबद्दल। पॉलिटेक्निकमध्ये टोटल 6 सेमिस्टर असतात, म्हणजे 3 वर्ष असतात टोटल। कोणती पण ब्रँच असो, कॉम्प्युटर ब्रँच असो, IT ब्रँच असो, इलेक्ट्रिकल ब्रँच असो, मेकॅनिकल ब्रँच असो, सिव्हिल असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असो किंवा केमिकल असो, सर्व ब्रँचसाठी सेम आहे। आता लक्ष द्या, पॉलिटेक्निकमध्ये एक बघा, एकदा फर्स्ट इयर मग राहते एक सेकंड इयर, आणि एक राहते थर्ड इयर। तुम्ही पॉलिटेक्निक मध्ये आता प्रवेश घेतलेला आहे, ऍडमिशन केलेली आहे, तर बघा याच्यात राहते फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर। फर्स्ट इयर मध्ये राहतात 2 सेमिस्टर, फर्स्ट इयर मध्ये 2 सेमिस्टर राहतात, फर्स्ट सेम आणि सेकंड सेम। सेकंड इयर मध्ये राहतात 2 सेमिस्टर, त्याला म्हणतात थर्ड सेम आणि एक आहे फोर्थ सेम। आणि थर्ड इयर मध्ये 2 सेमिस्टर राहतात, एक आहे फिफ्थ सेम आणि एक आहे 6th सेम। असे टोटल 6 सेमिस्टर असतात। त्याच्यानंतर पॉलिटेक्निक तुमचं झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटते, डायरेक्ट सेकंड इयर, म्हणजे की तुम्हाला इंजिनिअरिंगची फर्स्ट इयर करायची गरज नाही आहे। दुसरी गोष्ट, पॉलिटेक्निक झाल्यावरच बरेचसे असे आहेत जागा आहेत की तुम्ही गव्हर्नमेंट नोकरीवर लागू शकता, खास तौर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या 3 ब्रँचवाल्यांसाठी पॉलिटेक्निक झाल्याबरोबर गव्हर्नमेंट नोकरी आहे। जिल्हा परिषदमध्ये आता बघा 19,000 ॲड पडलेली आहे, त्याच्यामध्ये एक ज्युनियर इंजिनियर म्हणून एक येतो पॉलिटेक्निकच्या बेसवर, पेमेंट पण खूप जास्त आहे, 1 लाख रुपयापर्यंत पेमेंट येतो त्याचं। आणि पॉलिटेक्निक झाल्याबरोबरच तुम्हाला जॉब लागू शकते, कम्प्युटर आणि IT हे ब्रँच तर बेस्ट आहेतच, यांना पण जॉब आहेतच, काही प्रॉब्लेम नाही आहे। मॅक्झिमम एक कसं आहे, कंपनीमध्ये वर्किंग राहतो कम्प्युटर आणि IT कॅम्पस सिलेक्शनमध्ये, आणि इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलचे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, आणि कम्प्युटर IT हे कंपनीमध्ये किंवा वर्क फ्रॉम होम करू शकता, तुम्ही घर बसल्या काम करू शकता, कारण खूप चांगले चांगले पॅकेजेस भेटतात पॉलिटेक्निक झाल्यावर सुद्धा। आता बघा, आता तुम्ही या फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, मग सेकंड इयरला थर्ड सेम, फोर्थ सेम आणि थर्ड इयरला फिफ्थ आणि 6th, कोणतीही ब्रँच असली तर सर्व ब्रँचला सेम आहे। आता फर्स्ट सेमिस्टर आहे का नाही हे कॉमन आहे सर्वांसाठी। फर्स्ट सेमिस्टरला 3 सब्जेक्ट, फर्स्ट सेमिस्टरला 3 सब्जेक्ट, एक आहे मॅथ्स, सर्वात महत्वाचा आहे मॅथ्स, आणि याचं नाव आहे M1, याला M1 म्हणतात, काय म्हणतात, M1, आणि हा आहे बेसिक मॅथमॅटिक्स। आता बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे काय, टोटली बेसिक, म्हणजे की जे तुम्ही 1 ते 10 शिकले प्लस 11th 12th मध्ये जे आहे की नाही सिलेबस आहे तो याच्यामध्ये आहे M1 मध्ये, मॅथ्स 1। त्याच्यानंतर एक सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स आणि एक आहे इंग्लिश। तीन सब्जेक्ट आहेत, तिघांचे थेरी पेपर होतात, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम वाले, प्रॅक्टिकल वाले पेपर सांगतो, एक आहे ICT
आयसीटी, आणि आयसीटीचा अर्थ होते इन्फॉर्मेशन ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर आहे एक आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आता लक्ष द्या, याचे ऐकून तुम्हाला ड्रॉइंग शीट काढा लागतात, ड्रॉइंग वगैरे जे असतात इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आणि एक आहे वर्कशॉप, हे आहे प्रॅक्टिकली वर्कशॉप. आता आयसीटी आहे की नाही, आयसीटी म्हणजे की आता लक्ष द्या, आयसीटी हा जो सब्जेक्ट आहे ज्यांना एमएससीआयटी झालेला आहे त्यांना द्यायची गरज नाही आहे, पण कॉलेजवाले सहसा कॉमन टू ऑल करून घेतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. एमएससीटी एमएससीआयटी वाल्यांसाठी हा माप आहे हा सब्जेक्ट, म्हणजे की ज्यांचं एमएससीआयटी झालं नाही आहे त्यांच्यासाठी आयसीटी आहे, इन्फॉर्मेशन ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, ग्राफिक्समध्ये तुम्हाला ड्रॉइंग शीट भेटतील, आणि त्याच्यानंतर एक वर्कशॉप. माझा आवाज येतो सर्वांना? त्याच्यानंतर बघा, हे तीन भागांनी थेरॉटिकल पेपर आहेत, पहिला मॅथ्स, दुसरा बेसिक सायन्स, तिसरा इंग्लिश. तुमचं सर्वात पहिले आहे की नाही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ऑल ऑफ महाराष्ट्र तुम्ही कुठेही ऍडमिशन घ्या, कुठेही कोणत्याही कॉलेजमध्ये, सर्व कॉलेजचा सिलेबस सेम आहे, सर्व कॉलेजचा सिलेबस काय सेम आहे. आणि त्याचा आणि त्याचा पेपर काढणार आहे एमएसबीटीई, एमएसबीटीई याचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. हे हे ऍप्लिकेशन पण तुम्हाला डाउनलोड करावं लागते एमएसबीटीचं. याच्यावर तुम्हाला मागील वर्षाचे सर्व पेपर, त्यानंतर अँसर की सर्व भेटून जाईल. एमएसबीटीचं एक अप्लिकेशन आहे, हे डाऊनलोड करावं लागते. त्याच्यानंतर प्लस आता लक्ष द्या, महाराष्ट्रातले सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आणि सर्व प्रायव्हेट कॉलेज हे एमएसबीटी पेपर घेते, आणि महाराष्ट्रामध्ये काही बोटावर मोजणारे कॉलेज आहेत 10, त्यांना ऑटोनॉमस कॉलेज म्हणतात. काय म्हणतात? ऑटोनॉमस कॉलेज. हे एक नाही, या कॉलेजेसपेक्षा जास्त सर्वात पहिले एक नंबरवर येतात ऑटोनॉमस, एक नंबरवर येते ऑटोनॉमस, दोन नंबरवर येते गव्हर्नमेंट, आणि तीन नंबरवर येते प्रायव्हेट. तीन क्रायटेरिया आहेत याच्यात. आता ऑटोनॉमस मध्ये काय राहते माहित आहे का? ऑटोनॉमस मध्ये काय राहते की हे कॉलेजमध्ये स्वतःच पेपर काढते, आणि त्याच्यानंतर स्वतःच इथं चेक होतात, आणि त्याच्यानंतर त्यांचा स्वतःचा सिलेबस राहते स्वतःचा. त्यानंतर एक राहते गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटवाले गव्हर्नमेंट स्टुडंटचा म्हणजे जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला त्यांचं ॲडमिशन होते त्यांचं पेपर काढते एमएसबीटी. आणि एक राहते प्रायव्हेट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण समजा ज्यांचं म्हणजे की बोर्ड आहे एमएसबीटी, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटवाल्यांचं बोर्ड एमएसबीटी आहे, आणि ऑटोनॉमसवाल्यांचं जे बोर्ड आहे हे स्वतःच आहे, स्वतःच कॉलेजमध्ये पेपर काढणार, स्वतः म्हणजे जे कॉलेजचे जे सर तुम्हाला शिकवतील तेच पेपर काढतील, तेच चेक करतील, आणि तेच रिझल्ट देतील. आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ज्या म्हणजे की जे 90% अबोव आहेत पर्सेंटेज मुलांना, त्यांचा नंबर ऑटोनॉमसमध्ये लागते. त्यानंतर 90 to 80 म्हणा याच्यात एकाने गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागते, आणि 80 जर बिलो मार्क्स म्हणजे पर्सेंटेज असतील तुम्हाला 10 तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज घ्यावं लागते. ते एक नंबरवर येते ऑटोनॉमस, दोन नंबरवर येते गव्हर्नमेंट, आणि तीन नंबर येते प्रायव्हेट. त्याच्यानंतर पण ऑटोनॉमसचा गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा सिलेबस मात्र आहे की नाही लगभग सारखाच राहतो, लगभग म्हणजे सिलेबस सारखा राहतो. फक्त यांचा कसं आहे की जो पेपर हे स्वतः काढतात आणि स्वतः चेक करतात आणि स्वतःच रिझल्ट लावतात. गव्हर्नमेंटचं कसं आहे, यांचा पेपर कोण काढते? एमएसबीटी काढते, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. आणि प्रायव्हेट कॉलेजचा पण पेपर एमएसबीटीच काढते, बोर्ड आहे, आणि इथूनच तुमचा पेपर घेऊन जाते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आता बघा पेपर, आता पॅटर्न काय आहे पेपरचा, पेपरचा पॅटर्न असा आहे की 70 पेपर आहे, 70 पेपर आहे. त्याच्यानंतर प्लस 30 हे इंटरनल मार्क्स आहेत, आणि 70 पेपर आहे. पण हे इंटरनल मार्क्स आहे की नाही हे तुमच्यासाठी आहेत. याच्यामध्ये होतात दोन टेस्ट, एक राहते फर्स्ट युनिट टेस्ट, ते राहते 20 किती मार्काची 20. आता 20 तुम्हाला जेवढे भेटतील त्याला डिवायडिंग बाय 2 होतात. मग सेकंड युनिट टेस्ट हे राहते 20
वीस मार्क्सची, हे 20 मार्क्सची या, मग त्यानंतर जेवढे तुम्हाला मार्क्स भेटतील त्याला डिवायडिंग बाय काय होते 2, आणि त्यानंतर एक थर्ड राहतो तो असतो मायक्रो प्रोजेक्ट. तो काय असतो? मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाला मायक्रो प्रोजेक्ट आहे. प्रत्येक विषयाला काय आहे तुम्हाला काय मायक्रो प्रोजेक्ट आहेस. मॅथ्सला पण मायक्रो प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर सायन्सला पण मायक्रो प्रोजेक्ट आहे, आणि इंग्लिश हे 20 मार्क्स 20 मार्क्स, आणि हे राहते 10 मार्काचा. आता लक्ष द्या, पण तुम्ही तर म्हणाल, तुम्ही म्हटलं असेल की सर हे तर इथं 30 मार्कवर राहिले, हे 20, आणि या 20 मार्काला डिवायडिंग बाय 2 होते. याला काय होते? डिवायडिंग बाय 2 होते, म्हणजे की दोन्ही काय होते? भागाकार होते. जर समजा तुम्हाला 20 पैकी समजा 20 मार्क्स भेटले तर ते होतील 10 मार्क कन्वर्ट. याच्यात 20 पैकी 20 मार्क्स भेटले तर भेटतील 10 10 10 20, आणि त्याच्यानंतर मायक्रो जर दोन्ही युनिट टेस्टमध्ये जर समजा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटले तर मायक्रो प्रोजेक्टमध्ये आउट ऑफ भेटतात. आणि जर दोन्ही या युनिट टेस्टवरच आहे की नाही या मायक्रो प्रोजेक्टचे मार्क्स कन्सिडर करण्यात येतात. जर दोन्ही दोन पैकी एका युनिट टेस्टमध्ये जरी कमी मार्क भेटले तर मायक्रो प्रोजेक्टमध्ये कमी मार्क भेटतात. 70 मार्काचा बोर्डाचा पेपर राहतो, हा स्पेशल राहतो 70 मार्काचा. त्याच्यानंतर या 70 मार्कापैकी तुम्हाला 28 मार्क तर पास व्हायला पाहिजे. 70 पैकी किती मार्क्स पाहिजेत? 28. 70 मार्क्सपैकी तुम्हाला पाहिजेत पास व्हायला 28 मार्क्स, आणि या 30 मार्क्सपैकी तुम्हाला पाहिजे टोटल 12 मार्क्स. किती मार्क्स? 12 मार्क्स. आणि टोटल आपली पासिंग, आता तुम्ही जे 10वीमध्ये शिकले होते ना तेव्हा पासिंग होती 35 ची, 35 मार्क्सची, पण इथं पासिंग आहे 40 मार्काची. पासिंग कितीची आहे? 40 मार्क्सची पासिंग राहणार आहे टोटल. कंपल्सरी याच्यात 28 मार्क्स पाहिजेत. 27 जरी असले समजा, इथं 27 असले समजा, एखाद्या एखाद्या स्टुडंटला इथं 27 मार्क्स भेटले, आणि इथं भेटले समजा त्याला 20 मार्क्स 20 मार्क्स भेटले समजा, इथं अप्रॉक्सिमेटली कन्सिडर करा की या सब्जेक्टमध्ये 27 भेटले, आणि प्रॅक्टिकल जो मायक्रो प्रोजेक्ट आहे याच्यात 20 मार्क्स भेटले. तर मग 20 आणि 27 होतात 47 मार्क्स, तरी त्याचा विषय बॅकलॉग राहणार आहे. काय बॅकलॉग राहणार आहे? कारण की इथं 28 मार्क्स कंपल्सरी आहेत. 28 मार्क्स पाहिजे म्हणजे पाहिजे. इकडे जरी समजा मार्क वाढले आणि इकडे मार्क जर कमी असले तरी विषय काय आहे? बॅकलॉग आहे. जर आता इथं 12 आहात आणि इथं 12 कमीत कमी 12 पाहिजेतच. जर समजा त्याला 10 मार्क भेटले, एखाद्या स्टुडंटला 10 मार्क्स भेटले, तर मग इथं तुम्हाला टोटल 30 मार्क भेटले पाहिजे. इथं जर 0 भेटले तरी चालतात, इथं 0 भेटले तर इथं 40 पाहिजे. इथं जर समजा 1 भेटला तर इथं 39 पाहिजे. इथं जर 2 भेटले तर 38 पाहिजे, म्हणजे 38 मार्क्स पाहिजे. या 30 मार्कामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण इथं 70 पैकी कमीत कमी 28 मार्क्स तर पाहिजेच पाहिजे. जर समजा तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर त्याच्यानंतर आता आपल्याला विषयात 3, एक आहे मॅथ्स, एक आहे बेसिक सायन्स, आणि एक आहे इंग्लिश. तर आता बघा मॅथ्समध्ये आहे का नाही, मॅथ्सचा पण सेम पॅटर्न आहे. 70 मार्क्सचा पेपर राहतो, 30 मार्क्स पहिली युनिट टेस्ट, दुसरी युनिट टेस्ट, आणि मायक्रो प्रोजेक्ट. आणि आपल्या क्लासेसचा एक विशेष गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला जर 70 पैकी 70 मार्क भेटले, याचं आपण या 30 मार्काचं आपण कन्सिडर नाही करू, हे 30 पैकी 30 भेटतातच, त्याचं काही टेन्शन नाही घेऊ. या 70 पैकी जर 70 मार्क भेटले तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरपासून टोटली ट्युशन फ्रीमध्ये देईल. टोटली क्लास काय राहणार आहे? फ्रीमध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला 3 विषय पकडून घ्या की 3 विषय, तर तुम्हाला काय काय हे लागणार आहे सामान? तर एक आहे समजा तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला, आता हे आहे फर्स्ट सेमला आहे, एक आहे मॅथ्स, पहिला सब्जेक्ट आहे मॅथ्स, त्याला M1 म्हणतात. काय म्हणतात? M1. पहिल्या सेमिस्टरला मॅथ्स 1 आहे, दुसऱ्या सेमिस्टरला मॅथ्स 2 आहे, तिसऱ्या सेमिस्टरला मॅथ्स 3 आहे. पण आता की नाही, तुमचा जो सिलेबस आहे आय स्कीम नुसार तुम्हाला फक्त 2 मॅथ्स आहे, M1 आणि M2. पहिल्या सेमिस्टरला आहे मॅथ्स 1 M1, त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे तो आहे बेसिक सायन्स, तिसरा जो सब्जेक्ट आहे हा आहे इंग्लिश. हे 3 पेपर होतील बोर्डाचे. तर याच्यामध्ये एक तुम्हाला एक पुस्तक कोणतं घेऊ शकता तुम्ही? तर इथं याच्यामध्ये एक नाही एक टेक नॉलेज नावाचं एक पुस्तक येते, टेक नॉलेज. त्यानंतर किंवा निराली पब्लिकेशन येते. कोणतं येते? निराली. इथं पण टेक नॉलेज आणि निराली
पब्लिकेशन हे दोन प्रकारची पुस्तकं येतात इथं अवेलेबल. तर तुम्हाला सांगतो की सर्वात सोपी मॅथ्ससाठी जर तुम्हाला जर पुस्तक घ्यायचं असेल तर टेक नॉलेजचं पब्लिकेशनचं पुस्तक घ्यायचं मॅथ्ससाठी. त्याच्यानंतर बेसिक सायन्स, बेसिक सायन्ससाठी तुम्हाला निराली पब्लिकेशनचं पुस्तक घेणं आहे निराली. आणि त्याच्यानंतर इंग्लिशसाठी तुम्हाला घ्यावं लागेल निराली पब्लिकेशनचं पुस्तक. आता मॅथ्सचा विषय कसा असतो की मॅथ्समध्ये जर समजा तुम्ही जर माझ्यापाशी क्लास लावला तर तुम्हाला हे टेक्स्ट नॉलेज नावाचं पुस्तक किंवा निराली पब्लिकेशनचं पुस्तक काहीच घ्यायची गरज नाही. जे मी शिकवीन तेच जसंच्या तसं पेपरमध्ये उतरेन, जसंच्या तसं बिलकुल. व्हॅल्यू बदलतात नाहीत आपल्या, बिलकुल जसंच्या तसं. कोणत्याच प्रकारचं पुस्तक घ्यायची गरज नाही. जर समजा तुम्ही मॅथ्सची जर ट्युशन लावली तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं पुस्तक घ्यायची गरज नाही आहे. मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे आणि त्यानंतर मी शिकवणार आहे. तेवढं सेकंड फक्त केलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील. आणि या पुस्तकाची प्राइस कमीत कमी समजा 300 ते 400 दरम्यान असू शकते. 300-400 किंवा 200 ते 350 च्या दरम्यान प्राइस असणार मॅथ्सची. बेसिक सायन्सची पण तसंच असणार. बेसिक सायन्समध्ये दोन सब्जेक्ट येतात, एक येते फिजिक्स आणि एक येते केमिस्ट्री. याचे वेगवेगळे पुस्तक घ्यायला लागतील तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. हे तुम्ही निराली पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता हा सब्जेक्टसाठी. त्याच्यानंतर एक येते इंग्लिश, इंग्लिशसाठी पण तुम्ही काय घेऊ शकता निराली पब्लिकेशनचं. त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो की तुमची हे लास्ट बॅच आहे, याच्यानंतर सिलेबस चेंज होऊ राहिला. याच्यानंतर काय उरायला, या बॅच नंतर तुमचा सिलेबस काय उरायला, चेंज उरायला. म्हणजे पुढच्या वर्षी जे फर्स्ट इयर येणार आहे त्यांच्यासाठी सिलेबस चेंज उरायला. म्हणून मॅक्झिमम सहसा जर समजा तुम्हाला क्लास मॅथ्सचा क्लास लावणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे की याच्यामध्ये जे बेसिक असतात मॅथमॅटिक्सचे जे एकदम बेसिक कन्सेप्ट हे एकदम कव्हर होऊन जातील. जर समजा आपल्याला एखादी जर बिल्डिंग जर बांधायची आहे, एखादी जर बिल्डिंग समजा आपल्याला काय करायची आहे उभी करायची आहे, तर तुम्हाला एखादी माहित आहे का त्याचा बेस, त्या बिल्डिंगचा जो बेस जो असतो तर हा मजबूत करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बेस मजबूत करसाल त्यावेळेसच आहे की तुमची काय होणार आहे बिल्डिंग चांगली मजबूत उभी राहणार आहे. त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि जर समजा तुमचा जर बेस एकदम पक्का असला तर तुम्हाला बाकीचे सब्जेक्टमध्ये ॲटोमॅटिकली काही आयडिया येऊन जातील. म्हणून मॅथ्स हा या विषयाचा क्लास लावणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कॉलेजमध्ये आहे की नाही, कसं आहे की कॉलेजमध्ये खूप कमी टाईम भेटतो. हप्त्यामध्ये फक्त 4 लेक्चर राहतात. हप्त्यामध्ये किती लेक्चर्स राहतात कॉलेजमध्ये? 4 मॅथमॅटिक्सचे. प्रत्येक विषयाचे फक्त 4 लेक्चर्स राहतात हप्त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सिलेबस कम्प्लीट होत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की 4 लेक्चर्समुळे एवढं मोठं. आणि त्याच्यानंतर 10वीमध्ये कसं होतं किंवा तुम्ही 9वीपर्यंत कसं होतं की 50-50 होतं. फर्स्ट सेमिस्टरसाठी अर्धा, म्हणजे की प्रथम सत्रांसाठी एक काय होत जाय अर्धा सिलेबस राहत जाय, आणि सेकंड सत्रासाठी सेकंड टर्मसाठी अर्धा सिलेबस राहत जाय. पण इथं तसं नाही आहे. फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला जो विषय आहे मॅथ्स 1 बेसिक सायन्स आणि इंग्लिश, तसेच तुमच्या सेकंड सेमिस्टरला सर्वच्या सर्व विषय बदलून जातात. सर्वच्या सर्व विषय काय होऊन जातील? बदलून जातील. सेकंड सेमिस्टरला प्रत्येक ब्रँच वाईज विषय आहे, फक्त मॅथ्स हा विषय कॉमन राहील. तो मॅथ्स 2 राहील, तो पण विषय बदलून जाईल. सर्वच्या सर्व लेक्चरर सेकंड सेमिस्टरला तुमचे चेंज होऊन जातात. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला वेगवेगळे विषय आहेत. आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबस म्हणजे अख्खच्या अख्खं जे पुस्तक आहे हे त्या पेपरमध्ये येणार आहे. टोटली सिलेबस मी आता लिहून देणार आहे तुम्हाला मॅथ्सचा. तर तो त्याच्यानंतर एक आहे बेसिक सायन्स आणि एक आहे इंग्लिश. त्यानंतर एक दुसरा एक सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स, याची पण ट्युशनची गरज आहे. सायन्सबद्दल जर इम्पॉर्टंट समजा तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीची ट्युशन लावा. त्याच्यानंतर इंग्लिश या सब्जेक्टची ट्युशन लावायची गरज नाही आहे, कारण हा एकदम बेसिक आहे. 8-9 बेसचा टॉपिक राहतो इंग्लिश फक्त. की ज्यांचं मराठी मीडियम आहे त्यांना थोडासा कठीण जातो, पण सेल्फ स्टडीज करावी लागेल. याची ट्युशन लावायची काहीच गरज नाही आहे. नॉर्मल सब्जेक्ट आहे हा इंग्लिश. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे का एक प्रॅक्टिकल आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. इंजिनिअरिंग ग्राफिक्स हे प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल मी स्टार करतो, हे सर्व ब्रँचला आहे. असं नाही आहे की फक्त मेकॅनिकल सिव्हिलच आहे म्हणून. कम्प्युटर, आय टी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल कोणतीही ब्रँच घ्या ना तुम्ही, कोणती पण सर्व ब्रँचसाठी हे इंजिनिअरिंग ग्राफिक्स नावाचा एक प्रॅक्टिकल. म्हणजे की प्रॅक्टिकल म्हणजे कसं आहे की तुम्हाला ड्रॉइंग काढा लागते. काय काढा लागते? ड्रॉइंग्स काढा लागतात. म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग शीट्स घ्या लागतील अशा मोठ्यावाल्या. आणि त्याच्यानंतर याच्यावर एक नाही ड्रॉइंग्स स्केच काढावं लागेल. म्हणजे की आता जे ऑर्थोग्राफी राहतो, आयसोमॅट्रिक्स राहतो, ज्यांचं टेक्निकल वगैरे होतं त्यांना माहीत आहे थोडंसं. लाईन, प्लेन, इन्क्लाइन प्लेन वगैरे असे काही डायग्राम्स राहतात. आणि
अशा त्याच्या 10 शीट्स असतात. किती शीट असतात? 10. तर हे 10 सीट तुम्हाला जमा करायला लागतात कॉलेजमध्ये, काढून कॉलेजवाले सर शिकवतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे 10 जमा करायला लागतात. त्याच्यासाठी पण एक पुस्तक राहते, टेक नॉलेज पब्लिकेशनचं, तुम्ही याचं पुस्तक घेऊ शकता. घ्यास लागेल तुम्हाला टेक नॉलेज पब्लिकेशनचं पुस्तक, एक इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं. त्याच्यानंतर ICT फंडामेंटल इन्फॉर्मेशन ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी याचं नाव आहे. जर तुमचं MScIT झालं असेल तर तुम्हाला हा चॅप्टर, म्हणजे की हा जो सब्जेक्ट आहे, हा द्यायची गरज नाही आहे. पण कॉलेजमध्ये सहसा कंपल्सरी करून टाकतात, सर्वजणाला द्यास लागते. आणि हा जो पेपर आहे हा तुमच्या मोबाईलवर होणार आहे. कशावर होणार आहे? मोबाईलवर, तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुमचा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर हा ऑनलाईन राहील, ऑनलाईन पेपर आहे. त्याच्यानंतर एक राहते वर्कशॉप. वर्कशॉपचा एक तुम्हाला एखादा जो हे आहे जॉब तो तुम्हाला भेटील. आणि त्यानंतर ते वर्कशॉप फक्त ते तुम्हाला सबमिट करायला लागते, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. वर्कशॉप राहते की तुम्हाला वेल्डिंग बनवणं, वेल्डिंग कशी करतात. त्याच्यानंतर जॉब जे असतात, जे प्लेट्स असतात, प्लेट्स कटिंग कशी करायची, हे तुम्ही टेक्निकलमध्ये मॅक्झिमम शिकलेलेच आहे. तर हेच आहे एक वर्कशॉप. तर याचा काही जास्त काही टेन्शन नाही आहे. ICTचं काही जास्त टेन्शन नाही आहे. इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं थोडंसं टेन्शन आहे, पुराले ड्रॉइंगच नाही काढताय. मग ड्रॉइंग नाही काढताय तर त्यासाठी त्यांना प्रॉब्लेम जातो. पण ड्रॉइंग काढणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग शीट वगैरे घ्यावं लागेल. त्याच्यानंतर एक तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे, तुम्हाला एक कॅल्सी घ्यावं लागते. हा, एक कॅल्सी घ्यायची आहे. आता कॅल्सीचा मी तुम्हाला एखादे फोटो दाखवतो, एक मिनिट बघा. तुम्हाला एक तर तुम्ही हे कॅल्क्युलेटर घ्यायची, FX 991 ES+. हिची प्राईस 900 ते 1100 दरम्यान असायला पाहिजे. 900 ते 1200 पकडा अप्रॉक्सिमेटली. कोणत्या दुकान 900 भेटेल, कोणाची 900 कुठं 1100 रुपये. हा, तर कमीत कमी 900 पासून स्टार्ट आहे, म्हणजे काही काही दुकानात 900 रुपये. याच्यापेक्षा कमी प्राईसवाली कॅल्सी घेऊ नका. जे MX नावाची कॅल्सी असते ते तुम्ही घेऊ नका, ते काही कामाची नाही आहे. हे मार्केटमध्ये एक भेटून जाते तुम्हाला, जिथं एक बुक स्टॉल असतात, जिथं पुस्तकाची जे दुकानं आहेत तिथं पण भेटते हे कॅल्क्युलेटर. हे FX 9. आता हे जे कॅल्क्युलेटर आहे हे आहे FX 991 EX. तर हे ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर आहे, हे थोडीशी महाग आहे. आता याच्यावर एक ऑनलाईन प्राईस 1200 रुपये दाखवू राहिले. पण जर समजा तुम्ही मार्केटमध्ये जासाल तर कुठं 1100 भेटते, कुठं 1000 भेटते, कुठं 1400 भेटते, कुठं 1500 भेटते. ते एक जिथून तुम्ही परचेस करसाल तिथून तुम्ही आणू शकता. हे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे. एक तर हे घ्या किंवा ते घ्या, या दोनपैकी एक कॅल्क्युलेटर तुम्ही घेऊ शकता. आणि एक ब्लॅक मध्ये, एक ब्लॅक कलर मध्ये पण कॅल्क्युलेटर येते, थांबा ती दाखवतो. हे पण घेऊ शकता. हिचं पण प्राईस बघा काय, हे नाव काय, FX 991 ES+. प्राईस आहे 959 रुपीजची कॅल्क्युलेटर आहे. ऑनलाईन म्हणजे की 900 ते 1000 दरम्यान रेट असेल याचा, 900 ते 1100 पकडा. फक्त त्याच्या खालची घेऊ नका. बघता एक कॅल्क्युलेटर मार्केटमध्ये आहे, तिची प्राईस फक्त 500 रुपयेच आहे किंवा 400 रुपये आहे. तर ते एक तुम्ही घेसाल आणि वेस्ट ऑफ मनी होऊन जाईल तुमचे. कारण आहे की त्याच्यामध्ये खूप कमी फंक्शन आहेत आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला यूज करण्यासाठी खूप, म्हणजे की काहीच कामाचे नाही आहे. आता ॲडव्हान्स वाले आलेले आहेत कॅल्शिया, तर ॲडव्हान्सवालेच कॅल्क्युलेटर घेजा. तुमच्या प्रत्येक कॉलेजमध्ये अलाउड आहे. पेपरसाठी तुम्ही कॅल्क्युलेटर सोबत मिळू शकता. मॅथमॅटिक्ससाठी, सिव्हिल ब्रँचसाठी सर्व सेमिस्टरसाठी यूज होतो. मेकॅनिकलसाठी सर्व ब्रँड्स, म्हणजे की सेमिस्टरसाठी यूज होतो. इलेक्ट्रिकलसाठी सर्व ब्रँडसाठी यूज होतो. कम्प्युटर IT साठी फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टर साठी यूज होतो. आणि इंजिनिअरिंगले ज्यावेळेस तुम्ही जासाल, ज्यावेळेस तुमची डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन होणार आहे इंजिनिअरिंगला, तर त्यावेळेस सेकंड M3 राहतो तुम्हाला, Math 3. त्याच्यासाठी पण तुम्हाला एक कॅल्क्युलेटरचा यूज होतो. अजून बाकीचे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठी पण तुम्हाला कॅल्क्युलेटरचा यूज होतो. म्हणजे कॅल्सीचा यूज टोटल तुम्हाला 6 वर्षासाठी होणार आहे. किती वर्षासाठी होणार आहे? 6 वर्ष. तुम्ही म्हणजे 6 वर्ष कसे, 3 वर्ष पॉलिटेक्निक, म्हणजे 3 वर्ष डिप्लोमा प्लस 3 वर्ष इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग 4 वर्षाचे आहे पण तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन भेटते. त्याच्यामुळे 3 आणि 3 टोटल 6 वर्षासाठी कॅल्क्युलेटरचा तुमचा यूज होणार आहे. आणि सिव्हिल मेकॅनिकल वाल्यांचा तर लाईफ टाईम, सिव्हिल वाल्यांचा तर परमनंट कॅल्क्युलेटरचा यूज होणार आहे सिव्हिल मेकॅनिकलले. त्याच्याशिवाय तर पर्याय नाही आहे. बाकी कम्प्युटर IT वाल्यांचा मग नंतर यूज होणार नाही. 6 वर्षानंतर मग तुम्ही तुमची कॅल्क्युलेटर विकू शकता, काही करू शकता. अशी कॅल्क्युलेटर घ्या की ते 6 वर्ष टिकली पाहिजे आणि चांगली घ्या मार्केटमधून. आता हे तर झाली टोटल इन्फॉर्मेशन सब्जेक्टबद्दल. फर्स्ट सेमिस्टरला 3 सब्जेक्ट आहेत, मॅथ्स, बेसिक सायन्स, इंग्लिश. त्यानंतर 3 प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, एक इंजिनिअरिंग ग्राफिक्स, ICT आणि वर्कशॉप. आता बघू आपण सिलेबस काय आहे मॅथ्सचा. आता मॅथ्समध्ये टोटल आहे की नाही बघा, सर्वात पहिला चॅप्टर आहे तुमचा लॉगरिथम. फर्स्ट चॅप्टर आहे लॉगरिथम.
तो जो की आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहे सिलेबस मध्ये। त्याच्यानंतर आता पहिला चॅप्टर आहे लॉगरिथम, त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे डिटर्मिनंट, डिटर्मिनंट तिसरा चॅप्टर आहे मॅट्रायसेस, चौथा चॅप्टर आहे पार्शियल फ्रॅक्शन, पार्शियल फ्रॅक्शन त्याच्यानंतर पाचवा चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्री, त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पाच पार्ट आहेत। पहिला आहे ट्रिग्नॉमेट्री रेशो, त्यानंतर सेकंड आहे ट्रिग्नॉमेट्री रेशो झाल्यावर मल्टिपल अँड सब मल्टिपल, पण त्याच्या आधी आहे कंपाऊंड अँड अलाइड अँड कंपाऊंड अँगल, अलाइड अँड कंपाऊंड अँगल। तिसरा जो आहे हे आहे पार्ट याच्यातला आहे मल्टिपल अँड सब मल्टिपल, मल्टिपल अँड सब मल्टिपल। एंगल्स चौथा जो टॉपिक आहे तो आहे फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन। फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन ह्या त्याच्या आणि एक पाचवा आहे इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन, इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन, इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री। म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचे पाच चॅप्टर आहेत, ट्रिग्नॉमेट्रीचे किती चॅप्टर आहेत टोटल पाच। त्याच्यानंतर सहावा जो चॅप्टर आहे हा आहे तुमचा स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन। सातवा चॅप्टर आहे मेन्शुरेशन, सातवा चॅप्टर आहे मेन्शुरेशन। त्याच्यानंतर आठवा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स, आठवा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स। टोटल आठ चॅप्टर, पण ट्रिग्नॉमेट्रीचे पाच चॅप्टरलेच एक महिना लागते। त्याच्यानंतर लक्ष द्या, तुमची पहिली युनिट टेस्ट हे पुढच्या महिन्यात आहे, पुढच्या महिन्याच्या ऑगस्ट, ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये राहील, ऑगस्ट नाही सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये 17 तारखेला तो कॉलेजच उघडं राहील तुमचं। त्याच्यानंतर आणि एक राहील नोव्हेंबरमध्ये, दोन युनिट टेस्ट होतील तुमच्या, किंवा एक मग असं होऊ शकते एक ऑक्टोबरमध्ये पहिली आणि नोव्हेंबरमध्ये दुसरी, आणि फायनल पेपर राहतील तुमचे डिसेंबरमध्ये, फायनल पेपर राहतील डिसेंबरमध्ये, पहिल्या सेमिस्टर तुमचं डिसेंबरमध्ये पेपर राहतील आणि डिसेंबरमध्ये तुमचं कम्प्लीट होऊन जाईल। फर्स्ट सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टरच्या ॲडमिशन उशिरा होतात आणि त्याच्यानंतर पण पेपर लवकर होतात। त्याच्यासाठी एकीने आपण काय केलेलं आहे, सध्या कॉलेज आता 17 ऑगस्टला उघडणार आहे, काही मुलांचे राऊंड बाकी आहेत, सेकंड राऊंड अजून व्हायचं बाकी आहे, सेकंड राऊंड झाल्याबरोबर कॉलेज उघडणार आहे, आणि काही मुलं एकीने सेकंड राऊंडचा पण वाट बघत आहे। पण लक्ष द्या, जर तुम्ही जर सेकंड राऊंडची जर वाट बघत राहत असाल तर आता आजची तारीख आहे समजा 6, तर 6 तारीख आहे, तर 6 तारीखपासून तर 17 तारीखपर्यंत आपलं बरंचसं काही सिलेबस शिकवण्यात होणार आहे ऑनलाईनमध्ये। आता आपल्यापाशी एकीने 3 फॅसिलिटी आहेत, तर सर्वात पहिले जर मूर्तिजापूरचे जर स्टुडंट असतील, जर तुमचा जर मूर्तिजापूर पॉलिटेक्निकले जर समजा नंबर लागला मूर्तिजापूर पॉलिटेक्निक, तर आपली ट्युशन ऑफलाईनमध्ये आहे। त्यानंतर मूर्तिजापूर पॉलिटेक्निकमध्ये जर समजा तुमचा नंबर लागला आणि तुम्ही जर हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतली तर त्यांच्यासाठी ऑनलाईनमध्ये आहे, त्यांच्यासाठी काय ऑनलाईनमध्ये आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं कुठलंही कॉलेज असो, तुम्ही महाराष्ट्रातलं कुठलंही कॉलेज, तर तुम्ही ऑनलाईनमध्ये क्लास करू शकता आपला।
ऑफलाईनची फी आहे आपली 4,000 रुपये, ऑनलाईनची फी मी अजून ठरवलेली नाही आहे किती घ्यायची. स्टुडंटवर आहे मी हे करणार आहे की महाराष्ट्रातले किती स्टुडंट जॉईन होतात. जर समजा आपल्यापाशी महाराष्ट्रातले जर समजा 1,000 स्टुडंट जॉईन झाले तर आपले 1,000 याची फीस 1,000 ते 2,000 दरम्यान राहील ऑनलाईनची. त्याच्यानंतर एक आहे रेकॉर्डेड लेक्चर. जर समजा तुम्हाला क्लास नाही करायचा आहे पण हे की नाही याची टोटलही समजा जर रेकॉर्डिंग लेक्चरचा समजा तुम्हाला जर करायचे असतील रेकॉर्डिंग लेक्चर, जर तुम्हाला जर रेकॉर्डिंग जर लेक्चर जर पाहिजे असतील तर याची फीज आहे 1,000 रुपये. रेकॉर्डिंग लेक्चरची फीस 1,000, ऑनलाईनची फीज मी सध्या ठरवलेली नाही आहे. आता महाराष्ट्रातले जे स्टुडंट जॉईनिंग होतील त्याच्यावर त्या बेसवर एक ती फीज राहणार आहे. म्हणून ऑनलाईन जे आपले क्लास राहतील गुगल मीटवर आणि याच प्रकारे राहतील. टोटली एक नाही तुम्हाला 5 दिवस आता फ्री आहात तर तुम्ही 5 दिवस आहे की नाही 5 दिवसामध्ये जो पहिला जो चॅप्टर आहे लॉगरिथम तो एक नाही रोज संध्याकाळी 8 ते 9 तुम्ही बसा क्लास जॉईन करा. त्यानंतर मी कसा शिकवतो त्यानंतर तुम्हाला समजते काय तुम्ही बघा ऑनलाईनमध्ये तुम्हाला समजते काय. जर तुम्हाला जर ऑनलाईनमध्ये जर समजत असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही ऑनलाईनमध्ये ट्युशन लावा आणि जर समजा तुम्हाला जर ऑनलाईनमध्ये समजत नसेल तर तुम्ही ऑफलाईनमध्ये ट्युशन लावा. त्याच्यानंतर तशीच आहे की नाही आपली ऑफलाईनची बॅच मूर्तिजापूरचे जे समजा ज्यांनी मूर्तिजापूरमध्ये ॲडमिशन म्हणजे की मूर्तिजापूरचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी मूर्तिजापूर पॉलिटेक्निकला समजा ॲडमिशन घेतलेली आहे त्यांची ऑफलाईन बॅच उद्या सकाळी 11 वाजता ठेवलेली आहे मी की जे स्टुडंट आहे की नाही समजा मूर्तिजापूरचे आहेत प्रॉपरचे त्यांच्यासाठी 5 दिवसाचा फ्री डेमो उद्या सकाळी 11 वाजता ऑफलाईनमध्ये ठेवलेला आहे. तुम्ही ऑफलाईनची बॅच पण करू शकता आणि ऑनलाईनची पण बॅच करू शकता. या ऑफलाईनच्या बॅचचा जर समजा तुम्ही कोर्स परचेस केला तर तुम्हाला हे बॅच पण भेटणार आहे ऑनलाईनची प्लस रेकॉर्डिंग लेक्चर पण भेटतील. हे तिन्ही गोष्टी भेटून जातील. पण तुम्ही ऑनलाईनची जर बॅच करसाल तर तुम्हाला ऑनलाईनची बॅच पण भेटू राहिली प्लस रेकॉर्डिंग लेक्चर भेटू राहिले. आणि तुम्ही ओनली रेकॉर्डेड लेक्चर जर समजा ऐकसाल तर तुम्हाला फक्त रेकॉर्डिंग लेक्चर्स भेटतील सर्व विषयाचे आणि सर्व A to Z प्रॉब्लेम. असं नाही आहे जेवढं मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये शिकवणार आहोत जसं म्हणजे आता फेस टू फेस तुम्हाला बोलू राहिलो आणि फेस टू फेस आपलं काय होणार आहे कन्व्हर्शन होणार आहे तुमच्यासोबत की तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली तुमचा माईक ऑन करून तुम्ही मला विचारू शकता की सर हे कसं आहे हे काय आहे हे मला समजून नाही राहिलं हे डबल सांगा. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेळा जेवढ्या वेळा तुम्ही म्हणसाल तेवढ्या वेळा मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये हे रिपिटेशन करणार आहे. पण रेकॉर्डिंगमध्ये पण तसंच आहे. रेकॉर्डिंगमध्ये कसं आहे की तुम्ही एक लेक्चर तुम्ही 1 वेळा ऐका 2 वेळा ऐका की 3 वेळा ऐका अनलिमिटेड टायमिंग राहील रेकॉर्डिंगचा आणि याची फी 1,000 रुपये राहणार आहे. ऑनलाईन जर समजा तुम्ही कोर्स परचेस केला सध्या आपण फीज याची ठेवलेली नाही आहे आणि ऑफलाईनची फीज आपली 4,000 रुपये राहणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला मॅथ्समध्ये 70 पैकी 70 मार्क भेटले मॅथ्समध्ये जर 70 पैकी 70 मार्क्स भेटले तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरची टोटल ही फी माफ होऊन जाते. म्हणजे सेकंड सेमिस्टरला जे ज्यावेळेस तुम्ही ट्युशन लावसाल तर टोटल त्याची फीस काय होऊन जाईल माफ होऊन जाईल. तुम्हाला डबल फीस द्यायची काही गरज नाही याच्या 70 पैकी 70. मग तुम्ही म्हणा जर सर सेकंड सेमिस्टरमध्ये जर 70 पैकी 70 मागे भेटले तर जर तुम्हाला 70 पैकी 70 सर सेकंड सेमिस्टरलाही जर भेटत असतील तर माझ्याकडून तुम्हाला 4,000 रुपयाची स्कॉलरशिप भेटून जाईल. भेटतच नाही आणि त्याच्या माझ्याकडून तुम्हाला 4,000ची स्कॉलरशिप भेटून जाईल. त्याच्यानंतर प्लस त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याच्या म्हणजे येणारे जे फ्युचर तुम्हाला फक्त मॅथ्स सेकंड 2 सेमिस्टर्स आहे M1 M2 मध्ये तर M1 M2 पुरतच नाही तर अनलिमिटेड तुम्ही माझ्यासोबत म्हणजे की दिवस जुळू शकता. तुम्हाला कधीही समजा फ्युचरमध्ये जॉब बद्दल काही इन्फॉर्मेशन विचारायची असली किंवा भविष्यात तुम्हाला MPSC UPSC करायची असली किंवा भविष्यामध्ये तुम्हाला बँकिंग करायची असली त्याचे क्लासेस आमच्या अकॅडमीमध्ये शिकवल्या जातात. आणि तेही मीच शिकवतो. मॅथमॅटिक्सचा विषय मीच शिकवतो. MPSC UPSC त्यानंतर बँकिंग रिलेटेड किंवा सरकारी नोकरी रिलेटेड किंवा कुठली पण जर समजा ज्यावेळेस तुमचा कॉलेजचा कॅम्पस इंटरव्ह्यू होतो पॉलिटेक्निक झाल्यावर किंवा इंजिनिअरिंग झाल्यावर जे कॅम्पस इंटरव्ह्यू येतात त्याच्यामध्ये FT आणि रिजनिंग राहते तो टॉपिक पण आहे की मी शिकवला शिकवतो. आणि त्याच्यानंतर आपल्या अकॅडमीतर्फे काही कॅम्पस पण अरेंज होतात म्हणजे की ज्यावेळेस म्हणजे ते कम्प्युटर IT साठी ज्यावेळेस तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही क्लासेस लावता डबल पुन्हा म्हणजे FT आणि रिजनिंगचे तर आम्ही पण काही कॅम्पस भरत असतो. आमच्याजवळ पण काही कॅम्पस आहेत कंपनी आहेत आलेल्या तर त्या कंपनीमध्ये जर समजा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पण कॅम्पस इंटरव्ह्यू तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यानंतर तिथं पण तुम्हाला चांगलं पॅकेज भेटू शकते. तुम्ही असं नका समजू की मग आम्ही जे आहे कंपनी जे तुम्हाला हे देणार आहे की त्याच्यात पॅकेज कमी असणार. त्याच्यात पॅकेज आहे की तुमच्या मनावर आहे की तुम्ही किती मागता 5 लाख 10 लाख 15 लाख तुम्हाला किती नॉलेज भेटलेलं आहे त्या नॉलेजनुसार तुम्हाला पॅकेज भेटून जाईल कंपनीचं.
हे जे कोर्सेस आहेत हे सर्व कोर्सेस आपल्या अकॅडमीमध्ये जुळलेले आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ट्युशन लावणं गरजेचं आहे. आणि ऑफलाईन हे एकदम बेस्ट राहणार आहे, ज्यांना म्हणजे की जे मूर्तिजापूरचे जे स्टुडंट आहेत त्यांनी ऑफलाईन, आणि त्याच्यानंतर जे बाहेर गावचे स्टुडंट आहेत, समजा ज्यांचा अमरावतील नंबर लागला, खामगावला लागो, यवतमाळ लागो, पुणे, कराड, नागपूर, औरंगाबाद, कुठं पण लागो, त्यांना ऑनलाईनमध्ये पण चांगली फॅसिलिटी भेटणार आहे. पण कोर्स आपला याच्यापेक्षा थोडासा कमी राहणार आहे. आणि रेकॉर्डिंगमध्ये पण तुम्हाला 1000 रुपयामध्ये रेकॉर्डिंग भेटून तुम्ही एक पूर्णच्या पूर्ण कोर्स परचेस करून क्लासेस करू शकता. तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटी आहेत. त्याच्यानंतर विथ जर समजा तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये जरी समजा आउट ऑफ मार्क भेटले, ऑनलाईनच्या पेपरमध्ये जरी आउट ऑफ मार्क्स भेटले किंवा ऑफलाईनमध्ये ट्युशन लावून पण आउट ऑफ मार्क्स भेटले, तर पॅटर्न सेम आहे. सेकंड सेमिस्टरची फीस माफ राहणार आहे. रेकॉर्डिंगवाल्याला जर आउट ऑफ भेटले तर त्याला सेकंड सेमिस्टरला रेकॉर्डिंग फ्रीमध्ये राहतील. ऑनलाईनवाल्याला जर ऑनलाईन भेटले तर त्याला सेकंड सेमिस्टरची ऑनलाईन बॅच फ्री राहणार, आणि ऑफलाईनवाल्याला सेकंड सेमिस्टरची ऑफलाईन बॅच फ्री राहणार आहे. बिलकुल सेम टू सेम. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी शिकवतो तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं पुस्तक घ्यायची गरज नाही आहे, कोणत्याच प्रकारचं कोणतीच नोट्स घेण्याची काही गरज नाही. जेवढं मी शिकवीन तेवढंच पेपरमध्ये म्हणजे की येणार आहे 100% गॅरंटीडमध्ये. जर नाही आलं तर फीज रिटर्न आहे. बिलकुल 100% हमी आहे की जे शिकवतो तेच पेपरमध्ये उतरते. त्याच्यानंतर मी एक 2011 स्टार्ट केलेले आहे क्लासेस, कोचिंग क्लासेस घेणं 2011 आता हे चालू आहे समजा 2023, तर टोटल 12 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे. आणि 12 वर्षापासून मी कोचिंग करत आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक समजणारच उद्यापासून की उद्या ज्या सारखे मी तुम्हाला पहिला चॅप्टर शिकवीन लॉगरिथम. टोटली एक अजून एक गोष्ट की माझी टोटली टीचिंग मराठीमध्ये राहणार आहे, म्हणजे की आपली जी मातृभाषा आहे या मराठीमध्येच एक मी तुम्हाला शिकवणार आहे. इंग्लिश टू इंग्लिश काही बोलून काही फायदा नाही आहे, कारण कसं आहे की तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल तर रिझल्ट लागेल. आणि रिझल्टवरच आहे की आपल्या कोचिंग क्लासेसचं नाव आहे. एकदम बेस्ट रिझल्ट आहे. तुम्ही 5 दिवस पहिले बसून पहा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बेस्ट आहे तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता लक्ष द्या, ऑफलाईन जे क्लासेस आहेत ऑफलाईन क्लासेस तसे 17 तारखेपासून चालू होतील, कारण 17 तारखेला कॉलेज सुरू होणार आहे. तर 17 तारखेपासून आपले ऑफलाईन क्लासेस सुरू होतील की ज्यांनी मूर्तिजापूर पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेतलेली आहे. पण ज्यांनी मूर्तिजापूर पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेतलेली आहे प्लस ते मूर्तिजापूरचे सात विद्यार्थी, त्यांचे ऑफलाईन क्लास हे उद्यापासून चालू होतील. म्हणजे की 7 तारीखपासून चालू होऊन जातील उद्यापासून सकाळी 11 वाजता. आणि त्याच्यानंतर मग 17 तारीखपासून हे डबल चालू होतील, म्हणजे की 7 पासून तर 17 तारीखपर्यंत जे शिकवलं जाईल हे त्याची रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे की डबल 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 मग डबल डबल झालं तर मग ते एकदम डायरेक्ट दिमागात रुसून जाते. एक वेळ आता आणि एक वेळ डबल, म्हणजे की जे मूर्तिजापूरचे जे प्रॉपर स्टुडंट आहेत त्यांनी 7 तारीखपासून आले तरी चालते ऑफलाईनमध्ये, किंवा ऑनलाईनमध्ये आले तरी चालते, किंवा 17 तारीखपासून आले तरी चालते. 17 तारीखपासून आपली बॅच चालू होणार, म्हणजे चालू होणार 17 तारखेला ऑफलाईन. आणि ऑनलाईन बॅच पण सुरू राहणार आहे. आणि रेकॉर्डेड लेक्चरची पण आपल्यापाशी फॅसिलिटी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन लेक्चर करायचे आहेत, रेकॉर्डिंग लेक्चर करायचे आहेत की ऑफलाईन ट्युशन लावायचे आहे ते विचार करा. आता आपण कसं आहे की कॉलेजच्या आपण 10 दिवस आधीच ट्युशन स्टार्ट केलेली आहे, त्याच्यामुळे तुमचं खूप मोठं बेनिफिट्स आहे. आपला सिलेबस पण खूप लवकर होणार आहे. त्याच्यानंतर मी 100 मार्काचे 5 पेपर घेतो, म्हणजे 70 मार्काचे 5 पेपर, 70 मार्काचा पेपर येते ना, तर टेस्ट सिरीज पण ही तुम्हाला फ्रीमध्ये राहणार आहे टोटली. आणि टोटली पेपर घेऊन त्याचे चेक करून त्याचं विश्लेषण करून तुम्हाला म्हणजे की फुल मी ट्रेन करणार आहे की तुम्हाला 70 पैकी 70 मार्क्स भेटलेच पाहिजे. या 30 मार्काचं काही टेन्शन नका घेऊ, 30 मार्क भेटतातच मॅक्झिमम स्टुडंटला. ज्याला 70 पैकी 70 भेटतात त्याला 30 पैकी 30 तर भेटतातच, तर त्याचा काही टेन्शन नाही आहे. पण मी ट्रेन करणार आहे तुम्हाला की 70 पैकी 70 मार्क्स भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे पुस्तक वगैरे घ्यायची गरज नाही. तुम्हाला नोटबुक घेणं आहे, आणि त्याच्यानंतर पेन घेणं आहे, आणि त्याच्यानंतर एक कॅल्क्युलेटर घेणं आहे, हे सोबत असणं गरजेचं आहे. टोटली मी बेसिकपासून स्टार्ट करणार आहे, एकदम बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत. त्याच्यानंतर की नाही आपल्या ऑफलाईनच्या 2 बॅचेस राहतील. अजून एक गोष्ट बघा, ऑफलाईनच्या 2 बॅचेस राहतील. आता कसं आहे की काही स्टुडंट असतात कमजोर आणि काही स्टुडंट असतात शार्प, ते एक चॅप्टर झाल्यावर आपल्या ऑफलाईनच्या 2 बॅचेस तयार होऊन जातील. आणि ऑनलाईनच्या पण घेणे आपण 2 बॅचेस करू, म्हणजे की जे जास्त म्हणजे की कमजोर स्टुडंट आहात, म्हणजे की त्यांना खूप म्हणजे कठीण जाते मॅथमॅटिक्स, असे काही विद्यार्थी राहतात ज्याला मॅथ्स आवडतच नाही, आणि त्यानंतर एक असे विद्यार्थी राहतात ज्यांना मॅथ्स खूप आवडते. तर 2 कॅटेगरीमध्ये स्टुडंट डिवाइड होऊन जातील. ज्यांना मॅथ्स खूप जास्त आवडते त्यांची वेगळी बॅच राहणार आहे, आणि ज्यांना मॅथ्स खूप कठीण जातो त्यांची वेगळी बॅच राहणार आहे. तुम्ही म्हणसर या दोघांमध्ये फरक काय आहे,
फरक काहीच नाही रे, दोघांमध्ये सेम शिकवलं जाईल. फक्त इथं आहे की नाही, एकच वेळा रिपिटेशन होऊन जाईल. म्हणजे की मी एक वेळा प्रॉब्लेम शिकवला तर मॅक्झिमम पोरांचा फीडबॅक मी बघितलेला आहे की पोरं म्हणतात की सर तुम्ही फक्त एकच वेळा रिपीट करा, डबल रिपीट नका करू, कारण की आम्हाला पहिल्या याच्यातच समजते. तर मग आम्हाला डबल रिपीट करायची काय गरज आहे? मग शार्प स्टुडंटवाल्यांसाठी फक्त एक वेळा रिपीट होईल. आणि हे जे समजा जे लोअर स्टुडंट राहतील की ज्यांना लवकर समजत नाही, त्याही 10-10 वेळा रिपीट करेन मी, एक एक गणित 10-10 वेळा रिपीट. म्हणजे की कसं आहे रिवाईज, तुम्हाला जिथपर्यंत समजे नाही तिथपर्यंत, एक वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. तर हे बॅच आपली स्लो मध्ये झाली, एक स्लो आणि एक बॅच राहील आपली फास्ट मध्ये. सिलेबस आहे की दोघांचा सारखाच कम्प्लीट होणार, त्याचं काहीच टेन्शन नाही आहे, दोघांना सारखंच शिकवल्या जाईल. फक्त इथं रिपिटेशन जास्त होईल आणि इथं रिपिटेशन थोडंसं कमी होईल, म्हणजे की स्टुडंटची गुणवत्ता बघून. म्हणून 2 बॅचेसचं आपण एक आपलं हे आहे. आणि तसंच ऑनलाईनमध्ये पण आपल्या 2 बॅचेस होतील, एक स्लो बॅच आणि एक फास्ट बॅच. तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची आहे, दोघांची फीस सेम राहणार, पण ऑनलाईनची पण आणि ऑफलाईनची पण. आणि उद्यापासून सकाळ, हा बोला, अजून जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. हा विचारा. तर त्यासाठी मग कॅल्क्युलेटर आणि फक्त नोटबुकच लागेल का, पुस्तक आपलं बुक घ्यायची गरज नाही का? त्यासाठी आता आपण थांबून जाऊ. जर समजा तुम्हाला जर ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर आपल्या क्लासचा हे लिंक हे शेअर करा. ऑल ऑफ महाराष्ट्रसाठी, सर्वांसाठी सारखं आहे, महाराष्ट्रासाठी सारखं आहे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की खूप जास्त बेनिफिट भेटतील. धन्यवाद.